आणि त्या गोकुळामध्ये अशाही काही गवळणी होत्या कि त्या गवळणीला अजून भगवंताचं दर्शन झालेलं नव्हतं. अशीच एक सख्यावाली नावाची गवळण होती, ती ऐकायची की कृष्णाने आज अशी चोरी केली, कृष्णाने आज यांच्या घरी असं दही खाल्लं, कृष्णाने यांच्या घरी असं लोणी खाल्लं, ही नुसती ऐकायची. पण हिला कृष्णाचं अजून दर्शन झालेलं नव्हतं. आणि त्याच वेळेस त्या गोकुळामध्ये शांडिल्य नावाचे ऋषी राहत होते. ही सखया बाळीने त्या शांडिल्य ऋषीकडे गेली, त्या ऋषींना नमस्कार केला आणि बोलायला सुरुवात केली की ऋषीवर मी ऐकते की कृष्णाने आज अशी चोरी केली, कृष्णाने तशी चोरी केली, पण मला अजून कृष्णाचं दर्शन नाही, काय करावं. त्याच वेळेस त्या शांडिल्य ऋषीने बोलायला सुरुवात केली की सखे कृष्ण भेटायला एवढा सोपा आहे, त्यासाठी माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी साधना लागते, उपासना लागते, तेव्हा कृष्ण भेटत असतो. त्याच वेळेस सख्या माईने सांगितले की मला तुम्ही कोणतीही उपासना सांगा, मी ती करायला तयार आहे, मला कृष्णाचं दर्शन घ्यायचं आहे. त्याच वेळेस शांडिल्य ऋषीने सांगितले तू एक काम कर, दररोज नंद बाबाच्या वाड्याला 108 प्रदक्षिणा घालायच्या आणि एक मंत्र म्हणायचा, श्री कृष्ण शरणम मम, श्री कृष्ण शरणम मम, श्री कृष्ण शरणम मम. आणि हिने सांगितले काहीच हरकत नाही, सकाळी उठले, नंद बाबाच्या वाड्याला प्रणाम केला आणि प्रदक्षिणा घालू लागली आणि मंत्र म्हणू लागली, श्री कृष्ण शरणम मम, श्री कृष्ण शरणम मम, श्री कृष्ण शरणम मम. दररोज 108 चक्र ही सख्या माळी नंद बाबाच्या वाड्याला घालू लागली. आणि आता एक महिना निघून गेला आणि या सख्या माळीला आस लागली की मला तो भगवंत आता कधी भेटेल, कधी भेटेल. हिला किती आस लागली भगवंताची, ज्याप्रमाणे सीतामाई ह्या लंकेमध्ये होत्या, सीते मातेला जेवढी त्या भगवान रामाची आठवण येत होती, आस लागलेली होती मला कधी भेटेल, राम मला कधी भेटेल, तेवढीच आस या सख्या बाईला लागली. आणि शिताच्या ठिकाणी झाडांना विचारायची, झुडपांना विचारायची, राम कधी येणार, पशु पक्ष्यांना विचारायची, राम कधी येणार. आणि हनुमंतरायाला तिने विचारलं की राम मला कधी भेटणार, कधी भेटेल रघुपती, फळाची टोपली आपल्या डोक्यावर ठेवली आणि नंद बाबाच्या वाड्याजवळ आली आणि फळ
लागली फळ घ्या फळ. आणि असा आवाज ज्या वेळेस कन्हैयाच्या कानावर गेला, कन्हैया पळत त्या ठिकाणी सख्या वाणीकडे आला आणि सख्या वाणीला बोलवला, सुरुवात केली, सखे काय आणलं? आणि ज्यावेळेस सख्या वाणीने कृष्णाकडे पाहिलं, नुसती कृष्णाला पाहत राहिली, देहभान हरपून गेली. कृष्णाने सांगले, सखे काय आणलं? त्यावेळेस तिने सांगले, काही नाही, फळं आणले. कृष्णाने सांगले, खाली ठेव. तिने ती फळाची टोपली खाली ठेवली आणि या सख्या वाणीला वाटलं, आपण जर लगेच यांना फळं दिली तर कृष्ण लगेच फळं घेऊन निघून जाईल, आपल्याला त्याचं दर्शन घ्यायचं आहे, त्याला डोळे भरून पाहायचं आहे. त्यावेळेस कृष्णाने सख्या वाणीला बोलवला, संवाद केली, सखे मला फळं दे ना. तेवढ्या सख्या वाणीने सांगली की तुझ्याकडे पैसे आहेत का, तर मी फळ देते. कृष्णाने सांगले, माझ्याजवळ पैसे नाही. सख्या माने सांगले, मग मी तुला फळ देणार नाही. कृष्णाने सांगले की सखे मी विकत खातच नसतो. इने सांगले, मी फुकट देणार नाही. पण कृष्णाने सांगले, सखे माझ्याकडे पैसे नाही पण घरी थोडं धान्य आहे, ते आणू का? हरिने सांगले, काहीच हरकत नाही. आणि कृष्ण धान्य आणायला जाऊ लागले. सख्या माने नुसती त्या भगवंताला पाहू लागले. कृष्ण घरी गेले, धान्यामध्ये आपली ओंजळ घातली, ओंजळीमध्ये धान्य घेतलं आणि कृष्ण त्या सख्या वाणीकडे येऊ लागले. आणि येताना एक एक तो धान्याचा दाणा खाली पडू लागला. सख्या वाणी पाहत होती आणि ज्यावेळेस सख्या वाणीजवळ भगवंत आले, दोन चार दाणे त्या हातामध्ये होते आणि एवढे दाणे घेण्याकरता या सख्या वाणीने आपला पदर समोर केला आणि कृष्णाने ते दोन चार दाणे त्या पदरामध्ये टाकले. आणि त्या सख्या वाणीने कृष्णाला बोलायला सुरुवात केली, कृष्णा तू फळ येण्याकरता काही आणलं आहेस का? कृष्णाने सांगले, मी आणलं नाही. सख्या वाणीने सांगले, हे सगळे फळ घेऊन जा, तुझ्या करताच आणलेले आहे. कृष्णाने सांगले, मला फळ उचलत नाही. आणि सख्या वाणीने हे फळ याच्या घरी नेऊन दिले आणि वाटाने त्या ठिकाणी जाऊ लागली आणि स्वतःला धन्य मानू लागली की आज मला भगवंताचं दर्शन झालं, आज माझ्यासाठी हा दिवस कसा आहे, सोनियाचा दिवस आहे. की ज्या दिवशी एखाद्या संतांचं साधूचं भगवंताचं दर्शन होईल तो दिवस कसा आहे. माऊली सांगतात, आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा धनो, आजी सोनियाचा दिनो, आजी सोनियाचा दिनो वर्षे बसल्याच्यानंतर जे कृष्णाने धान्य दिलं होतं ते आपला पदर सोडायला सुरुवात केली. आणि ज्यावेळेस तिने आपला पदर सोडला तर त्याच वेळेस काय झालं, लाख लाख मोतीचा मोती, हिरे, माणिक, मोतीच्या एक एक
कान्याचा त्या ठिकाणी झाला. तिने बोलायला सुरुवात केली, मी भगवंताला काय दिलं आणि भगवंताने मला काय दिलं. पहा, आपण जर भगवंताला एका हाताने दिलं तर भगवंताला हजारो हात आहेत. सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद सभूमिं विश्वतोर्त्वा यतिष्ठद्दशाङ्गुलम् हजारो हात आहेत. अशी सख्या मानेची कथा सांगितली. आणि या गोकुळामध्ये सर्वांचा एक विषय होता, तो म्हणजे कृष्ण कृष्ण आणि कृष्ण. अशी जी गवळ होती ती आपल्या दारासमोर अष्टदळ काढू लागली. आणि अष्टदळ काढत असताना कृष्ण आले आणि त्या गोपीला बोलायला सुरुवात केली की गोपी मी आलेलो आहे. त्यावेळेस त्या गोपीने सांगितले की थोडं थांब, मी थोडं अष्टदळ काढते. आणि अष्टदळ काढते म्हणल्याबरोबर कृष्णाला अतिशय राग आला. ते अष्टदळ पायाने पुसून टाकलं, त्याच्यावर लघुशंका केली आणि बोलायला सुरुवात केली की मी आल्याच्या नंतर पुन्हा अष्टदळ काढण्याची गरज काय आणि या जगाचा मालक मीच आहे. पहा, कृष्ण खरं बोलत होता पण या गोपींना वाटायचं पाहना कसा बोलतो. आणि कृष्णाने सांगितले एकदा साध्य प्राप्त झाल्याच्या नंतर पुन्हा साधन करण्याची गरज नाही. आणि एकदा जर साध्य प्राप्त झालं, देवच प्राप्त झाला, तर पुन्हा काही करायची गरज आहे. पण या गोपींना कळत नव्हतं. त्यावेळेस एक गोपी यशोदेकडे आली आणि बोलायला सुरुवात केली की यशोदे, आज जर तुझा कृष्ण नसता तर मी नक्कीच सासूचा मार खाल्ला असता. यशोदेने विचारलं काय झालं. त्यावेळेस त्या गोळणीने बोलायला सुरुवात केली की आज माझ्याकडून भाजीमध्ये दुप्पट मीठ पडलं. माझे सासरे जेवायला बसले, माझे पती जेवायला बसले, मी सगळ्यांना भाजी वाढली. पण त्याच वेळेस काय झालं, तुझा कृष्ण त्या ठिकाणी आला आणि आल्याच्या नंतर सगळ्यांनी कृष्णाकडे पाहिलं आणि कुणालाच कळालं नाही की भाजीत मीठ जास्त झालं होतं. असा तुझा कृष्ण आहे. हे गवळण यशोदेकडे आली आणि बोलला सुरुवात केली की यशोदे, तुझा कृष्ण आल्याच्या नंतर आम्हाला काहीच सुचत नाही. त्या कृष्णाने आमचं काय केलेलं आहे, चित्त हरण केलेलं आहे. हरिने